What's up guys, good morning and welcome back to the blog. This is Pranit Kohli आणि आज आपण करंजा गावामध्ये आहोत आणि करंजा गावामध्ये करंजा जेटीला आहोत. ज्या मागे तुम्हाला बोटी दिसत आहेत ते करंजा जेटीला उभे आहेत आणि सध्या आता 1 जूनपासून आमचा जो कोळी लोकांचा फिशिंगचा जो बिझनेस आहे तो बंद आहे, कारण सी कंडिशन खूप खराब आहेत. मान्सूनमध्ये ज्या मोठ्या मोठ्या लाटा आणि जो हवा येते त्या कारणामुळे ते बाहेर जात नाही. आणि माझा हा मित्र आहे संकेत म्हणून, हा लोकल फिशरमॅन आहे आणि ह्यांनी मला बोलवलं आहे आज आपल्या छोट्याशा बोटमध्ये फिशिंग करण्यासाठी. तर इथेच 3-4 किलोमीटरवरती एक आयलँड आहे, काशादेव म्हणून त्याचं नाव आहे. आम्ही त्या एरियामध्ये जाणार आणि फिशिंग करणार आहोत. तर आमचा एक मित्र संतोष म्हणून येतो आहे बोटीमध्ये, जी मागे माझ्या जी छोटीशी बोट आहे. मित्रांनो, हा आहे संतोष जो आपल्याला फिशिंग साठी घेऊन जाणार आहे. तर संतोष, काय भेटणार आपल्याला आज बघायला, ते सांगू शकता? आज आपल्याला थोडंफार बोंबिल मासे भेटणार आहे. बोंबिल वगैरे, डोमा वगैरे, कोलंबी, याच्यात सर्व मिक्स असं भेटणार आहे. तर आपण हे म्हणजे अशा भरतीच्या टायमाला काय जातो आपण ही मच्छी पकडायला? आपली कंपल्सरी जाळी लावलेली असते म्हणून आपण भरतीच्या टायमिंगला जातो. ओटीच्या टायमिंगला जाळी नाही लावलेली असते. ओटीच्या टायमाला मच्छी बाहेर निघून जाते. ओटीच्या टायमिंगला बाहेर निघून जाते. सर, म्हणजे भरतीच्या टायमिंगला सर्व मच्छी त्या जाळीमध्ये ट्रॅप होते आणि आपण त्याच टायमाला उघडायची. अरेंजमेंट करून ठेवलाय, ट्रॅप बनवून ठेवलाय मच्छी पकडण्यासाठी. तर तिथे जाणार आणि आता हाय टाईड आहे, त्या हाय टाईडमध्ये जेवढी मच्छी भेटणार ती आम्ही घेऊन येणार आहोत. विश मी ऑल द बेस्ट अँड लेट्स गो फॉर द डोली फिशिंग. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला ऑरेंज कलरचा जो फ्लॅग दिसतोय, जो बावटा दिसतो, तो आपला एक ट्रॅप आहे मच्छी पकडण्यासाठी. अशी एक जाळी पसरवलेली आहे तिकडे. बावट्याकडे आलोय आणि आता संकेत रेडी आहे ती जाळी उचलण्यासाठी. आता पाहूया आपल्याला काय भेटते. तर चांगली मच्छी भेटली तर संकेत आपल्याला बोंबिल फ्राय मच्छी वगैरे आज रात्री खायला घालणार आहे. तर बघूया आज आपल्या नशिबामध्ये काय आहे ते. या जाळीमध्ये भरपूर मच्छी भेटलेली आहे. ही बघा कोलंबी, छोटा पापलेट, ही बघा याला म्हणतात वाकटी आणि इंग्लिशमध्ये बहुतेक सिल्वर स्लेट म्हणून म्हणतात याला. ढोमा आहे ढोमा. तर संतोष, ही रोज मच्छी भेटते तुम्हाला एवढी? हा, रोज ही एवढी भेटते. रोज एवढी भेटते ना, तेव्हा एवढी मच्छी दररोजची भेटते आम्हाला. आणि जेव्हा सी रफ असते, जेव्हा समुद्र एकदम खवळलेला असतो, तेव्हा काय परिस्थिती असते तुमची? तेव्हा भरपूर असं मासली पण भेटते पण धोका पण असतो जाळी वगैरे फाटायची. अशा बोटी वगैरे इकडे आहेत मोठ्या मोठी जातात, त्या काय रूट फॉलो वगैरे करतात काय प्रॉपर? ते कधी रात्रीचं ते चुकीचे रूट ना आले ना का, तेव्हा जाळी वगैरे फाटली जाते. आमची जाळी फाटली तर 50-60 हजार रुपयाचं नुकसान घेतो एवढा होते. पण त्यांनी त्याच्या रूटमधूनच चालायला पाहिजे हे आमच्या अशी नम्र विनंती आहे. तुम्ही त्या बोटवाल्यांवरती काही ऍक्शन वगैरे नाही? आपली सोसायटी आहे, सोसायटीमध्ये काय? सोसायटीमध्ये आम्ही अर्ज वगैरे असं तक्रार करत आहो पण कधी कधी भरपाई भेटतो, कधी कधी भेटत पण नाही अशी होती. आणि जर रूट सोडला रात्रीचा वगैरे तर आपले 50-60 हजार रुपयाचे डोलीचं नुकसान की भरपूर होणार आहे. एकाचच ना, आता किती येतील त्याचा भरोसा नाही लागेल. एकाचं पण जातील, दोघांचं पण जातील असे आहे तिथे. कारण का सर्व जाळी लावलेले आहेत जागोजागावर, त्यांच्यासाठी सिग्नल म्हणून झेंडे उभारलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्या आमच्या छोट्या कोळी लोकांची या बोटी आहेत, त्यांच्यासाठी एक निम्न नम्र विनंती आहे.
ती कृपा करून तुम्ही रूटमध्ये चालवा, कारण आम्ही सर्व गरीब कोळी मच्छीमार आहोत. हे 50-60 हजार रुपये आम्हाला एका डोलीच्या पाठी टाकावे लागतात, तर ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि पोटात पाडण्यासाठी जो धंदा आम्ही करतो तो सुखरूप जाऊ द्या. हां, हेच आम्हाला असंच बोलायचं आहे, दुसरा काय नाही. दुसरं तुमच्या तुम्ही मार्गाने जा, आमच्या आम्ही मार्गाने, हे कारण काही कंपल्सरी झाले लावलेले असते, कारण आम्ही आपण त्यांच्या रस्त्यामध्ये जात नाही, ते आपल्या रस्त्यामध्ये, ते आपल्या मध्ये रस्त्यामध्ये येतात. तर आता आपण निघालोय तिसऱ्या ट्रॅपकडे, जो संकेत बाऊनचा आहे. किती लांब आहे संकेत इथून? 50 मीटरमध्ये आहे. 50 मीटरच्या एरियामध्ये संकेतने ट्रॅप लावलेला आहे, तर थोडा पुढे आहे 2 ट्रॅपपेक्षा. पाहूया आपण जाऊन काय भेटतो ते. तर मित्रांनो, या ट्रॅपमध्ये आपल्याला सापडली आहे ती लॉबस्टर. अलग टाइप काही लॉबस्टर आहे, मैंने देखा है उसको. दो मी बघितलेला लॉबस्टर आहे, ते त्याला 2 असे वर शिंगा असतात आणि त्या शिंगाने ते प्रोटेक्शन करते. पण संकेत म्हणतो आहे की ह्याला हे काटे आहेत आणि या काट्याने ती मच्छी आपली पकडते आणि स्वतःचं पोट भरते, तर ते प्रोटेक्शनसाठी आपल्याला काटेही मारू शकते. तर तो सावधान सांगतो मला राहायला याच्यापासून, कारण जो दुसरा लॉबस्टर असतो तो खूप इझिली हँडल करू शकतो, तो फक्त झटके मारतो, पण हा काटे मारतो असा संकेत सांगतो. पण संकेत या लॉबस्टरमध्ये आणि दुसऱ्या लॉबस्टरमध्ये आणि ह्या प्रकारच्या मच्छीमध्ये काय फरक आहे संकेत? हा हा जो ही जी मासली आहे, हा ही पावसाळीच येते. पावसाळी येते आणि उन्हाळ्यावर भेटणारच नाही. उन्हाळ्यावर अशी भेटणार नाही आपल्याला, पावसाळीच भेटणार. आणि हा लॉबस्टरचा दुसरा म्हणजे दुसरा प्रकार आहे. हा हे लॉबस्टर नाही आहे. नाही नाही, दुसरा प्रकार आहे. याच्याला पुढे काटे असतात, हे काटे मारून तो स्वतःचा पोट भरते आणि मासे असं. तर संतोष, मजा आली आज तुझ्यासोबत फिशिंग करण्यासाठी. भरपूर प्रकारची मच्छी बघायला भेटली आणि मी ज्याला सिल्वर स्ट्रॅप म्हणत होतो ते तू सांगितलंस की ती रिबियन फिश आहे, आणि मी गुगल सर्च केलं की हां ती नक्की ती रिबियन फिशच आहे. आणि मी संतोषला भरपूर माहिती आहे मच्छींची. तर इथे पहिले डॉल्फिन वगैरे पण भेटायचे, पण आता काय दिसत नाही. पावसाळ्याचे वातावरणापासून डॉल्फिन भेटत नाही, कारण का मासली जेव्हा असते तेव्हा डॉल्फिन असते. मासली खायला डॉल्फिन असते, छोटी छोटी मासली खायला डॉल्फिन इथं फिरत असते, इकडनं तिकडे जात असते. ती भरपूर डॉल्फिन जेव्हा पाण्यात असतो म्हणजे त्याच पाण्याला मासली भरपूर असते असा आमचा अंदाज आहे. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. आपण मच्छी पकडायला आलो होतो संतोष सोबत आणि संकेत सोबत. तर तुम्हाला मजा आली असेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी, तर नक्की लाईक कमेंट अँड शेअर आणि सबस्क्राईब करा आपला प्रणित कोहली चॅनल. तर तुम्हाला नेहमी नवीन नवीन ठिकाणी घेऊन येतो आणि हा एक प्रयत्न होता छोटी मच्छीमारांचा कसा बिझनेस चालतो आहे तो दाखवण्याचा. तर तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट अँड शेअर अँड डू सबस्क्राईब माय चॅनल प्रणित कोहली ब्लॉग्स टू वॉच माय नेक्स्ट व्हिडिओ गाईज. तर आता आपण जाणार घरी आणि मिलते हैं गाइस ऐसे किसी अच्छे वीडियो में नेक्स्ट टाइम. टिल देन टेक केयर, बाय बाय एंड सी यू सून. मित्रांनो, हे पहा जे आपण कचरा वगैरे फेकतो समुद्रामध्ये, तर ह्या अशा अडचणी येतात समुद्रालाच नाही पण कोळी मच्छीमाराला ही अडचणी येतात.